नमस्कार इष्टानू तुमका सगळ्यांक प्रीतीस गोवन डिलाइट्स आमच्या युट्यूब चॅनलात स्वागत असा आम्ही कर सोयाबीन पुलाव हांवें हांगा बारीक सोयाबीन घेतल्या शंबर ग्राम आमकां बरे मसाला लावून थोड्या वेळाक लागून मॅरिनेट करून जाय मॅरिनेशनाक लागून हांवें हांगा एक चमच आले लसुणची पेस्ट घालता एक चमच गरम मसाला एक चमच हळदीचो पिठो एक चमच मिरसांगेचो पिठो आणि अर्धा चमच काळ्या मिऱ्याचो पिठो घालता उपरांत अर्धा चम्मच मीठ घालून घेऊया आणि एक चमच तेल घालून घेऊया त्याच्या हांवें हांगा चार चम्मच दही घेतल्या ती घालून घेऊया आणि ती आम्ही एकदा बरे पैकी ती मिक्स करून घेऊया एकदा बरे पैकी मिक्स जातकच थोड्या वेळाक लागून ते सायडीन उपरांत उपरांग हांवें हांगा चार चमच तेल घालून घेतला तेल गरम जातकच हांगा हांवें दोन तिक्याची पानां देड इंच तिकी चार पांच लौंगा, आनी ते पाच लवंगा आणि एक चम्मच जिऱ्या घेतला ते हातून घालून घेऊया आणि ते आम्ही बरे पैकी एकदा अशे तरेन तळसून घेऊया उपरांत चार विरयो मिरच्यो मधल्या चिरून घेतल्या ती घालून आनी आणि आमी आम्ही बरेपैकी एकदा तळसून घेऊया त्याचे उपरांत दोन मोटे कांदे ह बारीक शिनून घेतल्या घालून घेता आणि तेवू आम्ही बरेपैकी एकदा तळसून घेऊया एक, एक मोठा टमाट बारीक चिरून घेतला तो घालून घेता गय आणि आम्ही बरेपैकी एकदा तळसून घेऊया कांदो आणि टमाट बरेपैकी जातकच उपरांत उपरातून एक चमच मिरसंगेचा पिठो अर्धा चमच हळदीचं पिठो अर्धा चमच गरम मसाल्याचा पिठो आणि अर्धा चमच सुके कोथमिरीचा पिठो घालता आणि थोडेसे काळ्या मिऱ्याचं पिठो घालून घेऊया चवी प्रमाणे मीठ घालून घेऊया आणि बरे 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 ते बरेपैकी मिक्स करून घेऊया उपरांत हांव हातून मसाला लाईल्लं सोयाबीन घालून घेता आणि तेवू आम्ही बरेपैकी एकदा असे मिक्स करून घेऊया उपरांत हांव तातून थोडीशी पुदिनची पानां आणि बारीक शिनलेली ओली कोथमीर घालून घेऊया तीव एकदा बरेपैकी अशी मिक्स करून घेऊया हांवें हांगा सातशे ग्राम बासमती तांदूळ बरे धुवून घेतल्या ते घालून घेता ते घालून आम्ही बरे पैकी एकदा अशे तरेन मिक्स करून घेऊया बरे मिक्स जातकच हातून हा चार ग्लास उदक घालून घेता उदक घालून ते बरे धवळून आम्ही झाकणे लावून कुकरची दोन सिटी काढून घेऊया दोन सिटी उपरांत कुकराचे झाकणे काढून घेयात आणि एकदा बरे पैकी असो मिक्स करून घेयात आणि हे हो अशेन सोयाबीन पुलाव खावपाक तयार असा हो एकदा तुम्ही मुद्दम करून पयात जरी तर तुमका ही रेसिपी आवडली जाल्या प्लीज टू नॉट फर्गेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल अशीच एक नवी रेसिपी घेऊन परत मिळूया टील दॅन कुक विथ जॉय अँड शेअर विथ लव मोग आसू आणि देव बरे करू